जैतापूर पासून 6 किलोमीटर अंतरावर एसटीच्या चिरेखान थांब्याजवळ मंगळवारी सायंकाळी चक्रीवादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने मोठे नुकसान झाले. चिरेखान थांब्यानजीक असणाऱ्या दुकानगाळ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राजापूर तालुक्यातील जैतापूरच्या नजीक असलेल्या चिरेखान थांब्या येथील दुकानावरील छप्पराचे सिमेंटचे पत्रे वादळी वाऱ्याने उडून गेल्यामुळे दुकानगाळेधारकांचे मोठे नुकसान झाले आहे. दीपक चव्हाण, शैलेश जाधव, भरत मिरगुले या सर्वांचे मिळून सुमारे 1 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी पोलीस पाटील गजानन भोगले, उपसरपंच सत्यवान आडिवरेकर, सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश धेंडे यांनी पाहणी केली. विजेने सुद्धा मोठे नुकसान केले आहे. सचिन नारकर, कोकण नाऊ, जैतापूर.